विदर्भाचे फारच फेमस कराडे मास्तर, त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर, आज नागपुरात आलेले आहे दुनेश्वर भाऊ पेठे यांच्या कार्यालयात, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सर, काय सांगाल आज तुम्ही इथे आलेले आहे? काही नाही, सध्या आता विधानसभेचा प्रचार दौऱ्याची धामधूम महाराष्ट्रभर सुरू आहे आणि प्रचार आता जोरासुरात सुरू झाला आहे. याच्यात आता बऱ्याचशा ठिकाणी माझ्या सभा लागल्या. मी आता काही दिवसात पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथं पुणे, शिरूर मतदारसंघ, त्याच्यानंतर नगर मतदारसंघ, आता आमच्या विदर्भामध्ये ज्या राष्ट्रवादीच्या सीट दिलेल्या आहे तिथेही प्रचारासाठी मी चाललो आहे. आता लगेच इथून काटोलला मी जाणार आहे, तिथून मग मोर्शीला जाईल. तर हा जो सगळा प्रचार दौरा आहे, तर या प्रचार दौऱ्यामध्ये अनेक प्रश्न आहे, शेतकऱ्याचे आहे, बेरोजगार युवकाचे आहे, महिलांचे आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर लाडकी बहिणाचं जे गुलाबजामून या सरकारनं दिलं आहे, तर हे इलेक्शन झाल्यानंतर बंद करू शकते हे सरकार निवडून आल्यावर. तर त्याचे जो आउटस्टँडिंग डाटा आहे, कोणतेही योजना चालू करण्याचे त्याच्या अगोदर त्याचं हेड तयार करावं लागते, म्हणजे हा पैसा कुठून उभा होईल आणि हा मग आम्ही इकडं खर्च करू, हे असं काही प्रशासनानं शासनानं केलं नाही. आणि सगळ्या फुकणाऱ्यापंती योजना या शासनानं आणल्या आणि कॅश फॉर वोट, म्हणजे पैसे घ्या तुम्ही आम्हाला मत द्या. तर लाडकी बहीण ही त्याहिले मतदान, म्हणजे लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतरच आठवली, तोपर्यंत लाडकी बहीण त्याहिले आठवली नाही. आणि त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणीचं प्रेम हे 1500 रुपयात विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सरळ सरळ आरोप केलेला आहे, काय वाटतं तुमच्या या सभेनंतर लोकांचं, महिलांचं स्पेशली, मत बदलेल का? महिलांचं मतं बदलेल का, म्हणजे त्याचं तुम्हाला प्रूव जर पाहिजे असेल तर मीच उदाहरण आहे. शेतकरी सन्मान योजनेचे माझं, म्हणजे 2018 हे स्कीम 19 इलेक्शनच्या अगोदर नरेंद्र मोदींनी चालू केली, का शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखे 6 रुपये द्यायचे, त्याच्या मालाला भाव नाही द्यायचा, पण त्याला 6000 रुपयाची भीक द्यायची. आता तलाठ्याला ऑर्डर आले का तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचं नाव 7-12 आहे त्याचा, ठीक आहे, आधार घ्या आणि लिंक असलेला अकाउंट नंबर घ्या आणि टाका, ठीक आहे, मला विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही, माझं नाव टाकून दिलं आणि मला 3 वेळा पैसे दिले 18000 रुपये आणि मला 3 वर्षांना नोटीस पाठवला तहसीलदारानं, का तुम्ही इन्कम टॅक्स पेयर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे, ठीक आहे, भेटणार नाही, तुम्ही दिलेले पैसे वापस द्या. म्हणजे इतके बदमाश आहे हे, का 18000 रुपये मी सांगितले नाही, मी तहसीलदारांना म्हणलं मी कोण्या कागदावर सही केली आहे का हे दाखव, ठीक आहे, मी म्हटलं का मी कोणता फॉर्म भरला आहे का दाखव, तर माझं नाव मला न विचारता तुम्ही टाकलं, तुम्हीच पैसे टाकले आणि तुम्हीच भिकारचोट्यासारखे मला पैसे मागून राहिले, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं, म्हणजे या महिलाचे कवा पैसे मागून घेईन, आणि आता दिवाळीला यायनं पैसे खर्च करून टाकले आहे महिलांना. एक चर्चा होती की कुठे ना कुठे कराडे मास्तर जे आहे निवडणुकीच्या रिनांगणात आपल्याला दिसणार आहे, मात्र तसं झालं नाही, काय सांगाल्यावर? हो, मी तिकीट मागितली होती, माझ्यावर अन्याय झाला, मी पक्षाला स्पष्ट सांगून राहिलो. मी लोकसभेत प्रचंड फिरलो, फुकटात फिरलो, कोणाच्या बापाकडून 1 रुपया नाही घेतला, ठीक आहे, माया पैशानं फिरलो, 100च्या वर सभा घेतल्या, 16 लोकांचा प्रचार केला, 15 लोक निवडून आले, ठीक आहे, तो सगळा डाटा आहे, मी साहेबांनाही दाखवला, ठीक आहे, पण मला एक शीट द्यायला पाहिजे होती अशी माझी अपेक्षा होती. आणि आर्वीची शीट हे अमर बाबूले दिली आणि त्याच्याच बायकोले आमदारकीची तिकीट दिली, हे चुकीचं आहे, लोकांचा प्रचंड रोष आहे. रोज लोकांचे मला फोन येऊन राहिले का तुम्ही उभे राहायला पाहिजे होते, ठीक आहे. जर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पार्टीनं येईल, ठीक आहे, म्हणजे कदर करायला पाहिजे, जर अशीच घराणेशाही वाढत राहिली तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि तो गेला आहे. त्याच्यामुळे समोर तरी पक्ष माझा विचार करेल, नाही तर मग मला माझा विचार करावा लागेल. काय वाटतं तुम्हाला की यावेळेस सत्ता परिवर्तन होईल का? आणि सरळ सरळ तुम्ही बंडखोरीचा एक इशारासुद्धा पक्षाला दिला आहे, काय सांगाल? नाही, बंडखोरीचा काय, जे आहे ते आहे, माझ्या पक्षाला फायदा होऊन राहिला, मले पक्षाचा काय भेंड फायदा झाला, काय सांगाल आता, सत्ता परिवर्तन होईल का? मले का फायदा झाला, जे आहे ते सांगून राहिलो, सत्य दिन नाही तर नाही दिन, लेखाले तिथं का आपल्या का बापाचं तसाही झिरो राहील असाही झिरो राहील. सत्ता परिवर्तन होईन का, मला असं वाटते का सीट डिस्ट्रीब्युशन प्रॉपर नाही झालं, कारण मी अभ्यासू माणूस आहे, महाविकास आघाडीचं सीट डिस्ट्रीब्युशन बरोबर झालं नाही आहे. आणि त्याच्यामुळे का झालं आहे का, महाराष्ट्राचं हरियाणा नाही झालं पाहिजे अशी भीती वाटून राहिली मला. हां, त्याच्यामुळे सत्ता येईल पण अशी एकदम टोकाटोकावरच येईल. हां, म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, म्हणजे मी काही मी प्रदेश प्रवक्ता म्हणून नाही, मी माझ्या वैयक्तिक अभ्यासू वृत्तीचं एक मत मी मानून राहिलो. आणि बऱ्याचशा शीटा चुकलेल्या आहेत, खूप ठिकाणच्या शीटा चुकलेल्या आहेत आणि त्या चुकलेल्या शीटीचं नुकसान महाविकास आघाडीला होऊ शकते. तर आपल्यासोबत होते कराडे सर, ज्यांनी सांगितलं की कुठेतरी सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते योग्य नाही झालं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जो आहे त्याचा फटका बसू शकतो. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.